सुख पाव सापरी आवे, आयुष्यण है भिजावे, स्पर्शून आसवानाया माती तवल्या रुजावे, जरी दाटले या पाळ हे तरी नवा रंग हो, 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 हो। घन आज बरसे मनावर हो, आणि घन बरसेल मनावरती, हे असंच काहीसं निसर्ग सौंदर्य महाराष्ट्राचं असेल थोड्या दिवसांनी, कारण पावसाची चाहूल लागली आणि थोड्याच दिवसात पावसाचं आगमन होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हिरव्या चादरीखाली लपून जाईल आणि ते जे निसर्ग सौंदर्य असेल महाराष्ट्राचं ते खूप बघण्यासारखं असेल, कारण महाराष्ट्रात अशी असंख्य गावं आहेत जी त्या हिरव्या चादरीखाली नयनरम्य दिसतात आणि हेच माझ्या समोरचं जे दृश्य आहे ते आहे बारी ते इगतपुरी बायपास रोडवरचं आहे। जेव्हा मी या रोडवर पहिल्यांदा आलो होतो कळसुबाई जेव्हा व्हिजिट केलं होतं तेव्हा आम्ही स्टे करून सकाळी निघालो होतो तेव्हा ही सेम टू सेम दृश्य मला बघायला मिळाली होती आणि आता परत मीच त्याच रोडवर पुन्हा एकदा तीच दृश्य अनुभवतो आहे आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा सह्याद्री रांगांमधून आपण भटक्यासारखे भटकत असतो बाईकवरती म्हणा किंवा ट्रेकिंग करत असतो तेव्हा सह्याद्री रांगांचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते खूपच खूपच बघण्यासारखं असतं। इंग्लिशमध्ये आपण त्यांना वेस्टर्न घाट्स जे बोलतो जे नाशिकपासून पार कोल्हापूरपर्यंत पसरलेले आहेत आणि त्या सह्याद्री रांगांमध्ये आपल्या महाराजांचे खूप सारे गडकिल्ले आहेत जे तुम्ही नक्की अनुभवू शकता। थोड्याच दिवसांमध्ये पहिला पाऊस पडेल आणि पहिल्या पावसानंतरला असंख्य ट्रेकर्स असंख्य ट्रॅव्हलर्स आपला बॅकपॅक करतील आणि निघतील हा महाराष्ट्र एक्सप्लोअर करण्यासाठी, कारण ह्या भूतलावर ह्या महाराष्ट्रामध्ये जन्म लाभणं म्हणजे एक सौभाग्यच म्हणायला लागेल आणि ते माझंसुद्धा आहे। तर महाराष्ट्रामध्ये खूप सारे ट्रेकिंग्स आहेत जे तुम्ही पावसाळ्यामध्ये अनुभवू शकता, कळसुबाई आहे, हरिहरगड आहे, हरिश्चंद्रगड कोकणकडा आहे, रायगड आहे, लिंगाणा आहे, राजगड आहे, तोरणा आहे, इर्शालगड, कलावंतीन, प्रबळगड, गोरखगड, कोथळीगड, पेपचा किल्ला, असे खूप सारे गड आहेत जे ह्या सह्याद्री रांगांमध्ये वसलेले आहेत आणि त्याची जी ट्रेकिंग करण्यात जी मजा येते पावसाळ्यात ना त्याचा आनंद फक्त एका ट्रेकर्सलाच माहिती आहे आणि त्याची मजा सुद्धा। आणि मी तर म्हणेल की सोलो राईड करा, सोलो प्रवास करा, ज्या कारणे तुम्हाला एका परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तुमची विचारशक्ती तेवढी प्रबळ तेवढी स्ट्रॉंग होते आणि तुमची भीती कुठेतरी नाहीशी होते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकता ह्या आयुष्यामध्ये। प्रियेश दादा कंटाळा गाडी चालवून मग त्याने मला गाडी दिली चालवायला, वारा खूप जोराचा आहे तुम्ही साऊंडमध्ये ऐकत असाल, खूप जोराचा वारा चालू आहे त्याच्यामुळे जरा गाडी ही स्लोच चालते आमची, थोडा वेळ लागला तरी चालेल पण ठीक आहे चालून जाईल। आणि त्यात हे जे टेम्पो ट्रक्सवाले आहेत ना बुलेरोवाले ते तर काहीतरी एकदम बिल्ला गाडी चालवतात त्याच्यामुळे जरा त्यांच्यापासून लांबच आणि ती गाडी आल्यावर जरा मला असं वाटतं की जरा हळूच चालावं म्हणून। कळसुबाईला जाताना ह्याच रोडवरती रात्रीचं चांदणं एवढं निखर पडलं होतं की ते अक्षरशः डोळ्यांना दिसत होतं, चांदण्या एकदम अशा क्लिअर दिसत होत्या आणि तो जो नाईट व्ह्यू होता तो माझा कॅप्चर करण्याचा राहिला, कारण आयफोनमध्ये नाही आहेत तेवढं नाईट कॅप्चर होत नाही पण पिक्सलमध्ये होतं पण पिक्सल फोन माझ्याकडे नाही तर त्याच्यामुळे ते माझं राहिलं तर ते राहूनच गेलं आहे। आणि ह्या सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत तर त्या मला काहीशा जाणीव करून देतात की जरा ध्येय उंच ठेवा, ध्येय उंच असायलाच हवी आपली, स्वप्न आणि छंदांमध्ये जर का काहीसं साम्य असेल तर ते आहे की स्वप्न ही तुम्हाला काही संघर्षासोबत पूर्ण करावी लागणार आहेत, स्वप्न अशीच पूर्ण होत नाहीत, काहीतरी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल आणि छंद असे की छंदांना तुम्हाला वेळ द्यावा लागेल, छंद ही वेळेनुसार तुम्हाला जोपासावी लागते तरच त्या छंदांचा तुम्हाला आनंद घेता येईल। स्टोरी ऑन व्हील्स दादाने त्याच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये असं लिहिलं आहे की नोकरी सांभाळून छंद जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा एक सामान्य माणूस, आणि हे तंतो तंत मला रिअलाइज होतंय की
खूपच छान आहे ते की एक नोकरीला सांभाळून आपण काही ना काहीतरी आपले छंद जोपासतोय, ज्याची आपल्याला आवड आहे ते करण्यात आपल्याला आनंद मिळतो, तर तेही जपता आलं पाहिजे. आणि ती व्यक्ती, तसं करणारी ती व्यक्ती ही या जगामध्ये खूप बिझी व्यक्ती आहे, कारण त्या व्यक्तीला या जगाच्या घटनांमध्ये, या जगाच्या घडामोडींमध्ये काहीच रस नसतो. तुम्ही तिकडे काही करा, हे जग कोसळलं तरी चालेल, मला देणं घेणं नाही, मी माझ्या आनंदात खूप मस्त आहे, चिल मारतो एकदम. दुसरी गोष्ट अशी की स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे, आणि प्रामाणिक माणसाचा तोच प्रामाणिकपणा कधी ना कधी त्याच्या अंगाशी येतो. म्हणूनच त्या दोन ओळी लिहिल्यात, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात सारा पाय माझा मोकळा. तुमचे पाय हे मोकळेच असायला हवेत. सेल्फ रिस्पेक्ट ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे, आणि स्वतःबद्दल थोडाफार विचार करा, खूप छान वाटेल. आहा हा, काय निसर्ग दिसतंय पावसात, काय दिसत असेल विचार करा, कारण आज नुकताच मी सकाळी कोकणकडा पाहिला, हरिश्चंद्रगड पाहिला, मला वाटलं नव्हतं की मी ढगांमध्ये असं काहीतरी अनुभवेल. पण हे जर अनुभवायचं असेल तर ह्या सह्याद्रींमध्ये तुम्हाला फिरावंच लागेल, आणि सह्याद्रीमध्ये फक्त भटकेच फिरतात, अदरवाईज कोणीही दुसरं फिरू शकत नाही. सायकोब्राशीलसुद्धा बघू शकता, तो आता रॅपलिंग्स वगैरे खूप करायला लागला आहे, तर तोही खूप छान करतो. आपल्याला आत्ताशी कुठेतरी सुरुवात मिळाली आहे, तर आपण त्या संधीचं सोनं करूया. आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता असा तसा नाही आहे, ह्या रस्त्यामध्ये खूप सारे एडेवाकडे टर्न्स आहेत, आणि त्यात खड्डेसुद्धा आहेत. जरा आता कुठेतरी चांगला गेला आहे, पण मध्ये मध्ये खड्डे आहेत. आणि वाऱ्याचं तर काय बोलूच नका, कारण वारा तर खूप जोराचा सुटला, अक्षरशः गाडी इकडची तिकडे जाते, त्याच्यामुळे जरा स्लो घेतलेलीच बरी आहे. पाऊस नाही आहे ते एक बरं आहे, अदरवाईज हालत बेकार असती, कारण ऑलरेडी शरीर खूप थकलं आहे, फक्त बसायचीच एनर्जी राहिली आहे, त्यात जर का भिजायची एनर्जी बोललात तर काहीच नाही राहणार. पावसाचे दिवस सुरू होतील, आणि पावसात किस्से हे भरपूर जणांचे असतात. माझी दिदी एकदा मकानाला गेली होती, ती मका घेऊन तर आली, पण तिने छत्री जी आहे ती त्या मक्याच्या गाडीवरच ठेवली, आणि ती छत्री हरवली. 10 रुपयाचा मका, 200 रुपयाची छत्री, मका पडला 210 रुपयाला. घरी येऊन आईचं तिने जे काही अभंग ऐकलंय, जवळजवळ तिचे 4-5 दिवस तरी विदाऊट छत्रीचे पावसात भिजतच गेले. पावसाळ्यात कोकणाची सैर तर होणारच, आपल्या रायगड जिल्ह्यातले जे काही धबधबे वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला एक्सप्लोअर करायचे. तोवर कोकणातला तो हिरवागार ओळा चिंब निसर्ग अनुभवायचा आहे. हे वातावरण बघून मला आत्ताच ते असं कोकणातले जे दृश्य आहेत त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलेत. ओ हो 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 हो, बघाच बघाच ही दृश्य बघाच. हे मी बघून गेलो होतो त्याच्यामुळे, म्हणून मी मुद्दामून कॅमेरा हा चेस्ट माउंटला लावला आणि मोठं ब्लॉगिंगला सुरुवात केली. गाडी थोडीशी स्लो चालली आहे, जरा घाई आहे आपल्याला, पण तरी पण स्लोच चालली आहे, काही जास्त गरज नाही आहे, पण ठीक आहे, बोलायला गेलं तर ठीक आहे. प्रियेश दादा दमला आहे, त्याच्यामुळे त्याने स्वतःहूनच गाडी कळसूबाईच्या इथे आल्यावर मला त्याने स्वतःहूनच दिली. रात्री येताना ह्या रोडवर, बाप रे, आम्ही तर अक्षरशः घाबरलो होतो, कारण लोक सकाळी 4 वाजता रस्त्यावर अशी उभी होती जसं काय कोणतरी भूतच उभं आहे, आणि हेडलाईटमध्ये ते लगेच पटकन रिअलाइज नाही व्हायचं की अरे हा माणूसच आहे. म्हणून कोकणकडा हरिश्चंद्रगड कोणाला बघायचा असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा, आणि सह्याद्री फिरा, थोडासा वेळ काढा, थोडासा फिरा. आयुष्यामध्ये फिरणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि शेवटला म्हणायला गेलं तर कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर साधन हे लागतात, आणि साधन हे हवं तितकंच मिळवावं आणि त्याचा हवा तितकाच उपयोग करावा. जसं तुम्हाला कुठेतरी फिरायचं असेल तर पैसे असणं गरजेचं आहे, पण पैसे हे वायफळसुद्धा खर्च झाले नाही पाहिजेत, एक लिमिटेड पिरियड तरच. जसं मी माझं
बॅलन्स करतो. सह्याद्री सफर करताना हे असे मोठे ब्लॉग येतात राहतील, तर तोपर्यंत तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल, आणि आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि पहा पावसाळ्यामध्ये सह्याद्री कसा हिरवागार अगदी शोभून दिसणार आहे. तोपर्यंत बाय.